आता आपण ऐकणार आहोत अली आणि झहरा यांचे शूज लेखक आणि वाचक समीर शेख साधना बालकुमार दिवाळी अंक दोन हजार बावीसमधील ही कथा आहे इराणमधील चिल्ड्रन ऑफ हेवन या पर्शियन सिनेमाची अली आणि झहरा यांचे शूज तेहरान इराणची राजधानी असलेलं शहर हा इराण नावाचा देश आपल्या भारतापासून तब्बल अठ्ठावीसशे किलोमीटर दूर आहे आपल्या हिंदी मराठीप्रमाणे इथे फारसी म्हणजे पर्शियन भाषा बोलली जाते इथले सिनेमेही शक्यतो याच भाषेत बनवले जातात साधी सोपी मांडणी असूनही आशय संपन्नतेमुळे ही, ही इराणी सिनेमे जगभरातील सिनेरसिकांमध्ये चांगलेच लोकप्रिय ठरले अजूनही ठरतात तर अशाच एका इराणी सिनेमाची ही कहाणी सिनेमाचं मूळ नाव बच्चा आसमान म्हणजे चिल्ड्रेन ऑफ हेवन आपल्या मराठीत अनुवाद करायचा झाला तर देवाघरची मुलं असंही म्हणता येईल या सिनेमाच्या केंद्रस्थानी मुलंच आहेत दोन गोड मुलं आठ वर्षांचा अली म्हणजे आमिर फारुख आणि त्याची लहान बहीण झेहरा म्हणजे बहारे सिद्दीकी सिनेमाची सुरुवात होते आणि पडद्यावर दिसतो एक फाटका बूट आणि तो दुरुस्त करणारी एक व्यक्ती छोटा अली शेजारीच बसलेला आहे बूट एका लहान मुलीचे आहेत म्हणजे नक्कीच अलीची लहान बहीण झेहरा हिचे ते असणार बराच वेळ खटापटीत शिलाईत जातो आणि बूट अखेर दुरुस्त होतो एका पिशवीत ते बूट घेऊन अली निघतो आपण भाजीसोबत पोळी भाकरी भात खातो तसं इथले लोक नान खातात यांच्याकडे नान मात्र भले मोठे असतात अशाच एका ठिकाणी अली नान विकत घेतो आणि कापडात काही नान गुंडाळून तो थेट शिरतो भाजीवाल्याच्या दुकानात आज जाण्यापूर्वी तो नानचे बोचके आणि बहिणीच्या बुटाची पिशवी बाहेर ठेवतो बटाटे पाहिजेत तो दुकानदाराकडे मागणी करतो समोर ठेवलेल्या चांगल्या प्रतीच्या बटाट्यांना हात लावणार तोच दुकानदार म्हणतो हे नव्हे तू ते खाली कोपऱ्यात ठेवलेले बटाटे घे बारीक बारीक काहीशा सडलेल्या बटाट्यांमधून काहीसे खाण्यालायक बटाटे अली शोधू लागतो तोच बाहेर कचरा वेचणाऱ्याजोबा दुकानाबाहेरील कचऱ्यासोबत बुटांची पिशवीही नकळतपणे उचलतात आणि कचऱ्याच्या गाडीत टाकतात निवडलेले बटाटे घेऊन अली दुकानदाराकडे जातो आणि म्हणतो आई म्हणाली हे आमच्या खात्यात लिहा दुकानदार तडक उत्तरतो घरी सांग खात्यातली उधारी थोडी तरी भरायला दुकानदार अलीला चांगल्या प्रतीच्या मोठ्या बटाट्याऐवजी काहीसे सडके बटाटे का निवडायला लावतो याचे कोडे उलगडते खाली मान घातलेला अली बाहेर येतो बोचके उचलतो बुटाची पिशवी मात्र गायब असते आता तो चांगलाच घाबरतो दुकानदाराला विचारतो मग तिथेच शोधाशोध करू लागतो तेव्हा तिथे मांडून ठेवलेल्या भाजीच्या टोपल्या खाली पडतात आणि सगळी भाजी रस्त्यावर दुकानदार अलीला हुसकावून लावतो घाबराघुबरा अली घरात शिरणार तोच त्याला घरातून भांडणांचा आवाज ऐकू येतो घरमालक अलीच्या आईला दटावत असतो गेल्या पाच महिन्यांपासून तुम्ही भरलेलं नाही गुमान भाडं भरायला लाव नवऱ्याला मी काही धर्मशाळा नाही उघडलेली बजावतोय आई ही मग त्याच स्वेषाने उत्तर देते पुरुष माणसं असताना घरी यायला काय होतं तुम्हाला पुढच्या वेळी याच म्हणजे तुम्हाला चांगली अद्दल घडेल बिचकतच अली दारातून आत शिरतो अंगणात मोठा हौद असतो तिथे आई कपडे धुत असते ती अलीला म्हणते झेहराने बाळाला झोपवलं असेल तर तिला हे बटाटे सोलायला लाव अली दारातून आत बघतो तर झेहरा बाळाला झोपवत असते मात्र तिची नजर दाराकडेच असते भावाने दुरुस्त करून आणलेला बूट पाहायला ती उत्सुक असते रडवेला चेहरा घेऊन अली आत जातो तो लगेच झेहरा विचारते अली माझे बूट आणलेस ना अली तिच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करतो आणि म्हणतो बाळ झोपला असेल तर बटाटे सोलायला लावले ताईने माझे बूट तो आणले आहेस ना मी पुन्हा एकदा विचारते अली झेहरा साशंक होऊन विचारते हो बोचक्यातून नान बाहेर काढणारा आली नजर चोरत उत्तरतो अली घडलेली सर्व हकीकत सांगतो सगळीकडे शोधूनही शूज सापडले नसल्याचे तिला सांगतो काय म्हणजे आता माझे बूट हरवले घाबरलेली झेहरा अलीला विचारते आता मी उद्यापासून शाळेत काय घालून जाऊ असं विचारताना तिला रडू कोसळतो तिला धीर देत आली म्हणतो तू आईला हे काही सांगू नकोस ना मी शोधून देईल तुला तुझे बूट अली पुन्हा त्या दुकानापाशी जातो जिथं बूट हरवले होते पुन्हा शोधाशोध करू लागतो आता दुकान ला 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 ले ले ला मात्र दुकानदाराचे पित्त खवळते आणि तो अलीला मारायलाच धावतो अली धूम ठोकतो रात्र होते आजारी आई भिंतीला पाट टेकून बसलेली असते मशिदीत चहा विकणारे बाबा साखरेची ढीक फोडून तिचे तुकडे करत असतात ते झेहराला चहा मागतात ती घेऊन येते मात्र त्यात साखर नसते ते साखर मागतात तेव्हा आई म्हणते घरातली साखर संपलीये झेहराला आश्चर्य वाटतं समोर साखरेचा ढीक पडलेला असतो ती वडिलांना म्हणते इतकी साखर आहे समोर घ्या की त्यातून बिनसाखरेचा चहा पीत वडील म्हणतात ही साखर आपली नाही इतरांनी विश्वासानं आपल्याला फोडायला दिली ही त्यांची अमानत आहे अली आणि झेहराच्या मनात कालवा कालव होत असते उद्या शाळेत कसं जायचं म्हणून जेहरा अस्वस्थ असते तर आईवडिलांसमोर आपलं पितळ उघडं पडेल म्हणून अलीची घाबरगुंडी उडालेली असते दोघं अभ्यासाला बसलेले असतात आई वडिलांसमोर बोलायचं कसं मग ते वहीत लिहून एकमेकांशी संवाद साधतात आईच्या आजारपणावर आई वडिलांची चर्चा सुरू असते इकडे या दोघांची शब्दरूपी खडाजंगी सुरू होते वैतागते तेव्हा अली लिहितो बरं तू माझे बूट घालून शाळेत जा तू शाळेतून आलीस की मग मी ते बूट घालून जाईल झेहरा विचार करू लागते आणि हाताशी असलेली छोटीशी पेन्सिल खरवडत बसते अली नवी मोठी पेन्सिल तिच्या वहीवर टेकवतो सकाळी झेहरा अलीचे बूट घालून शाळेत जाते डोळ्यात अश्रू घेऊन शाळेतल्या सगळ्या मुलींचे बूट छान असतात हिचे म्हणजे अलीचेच तेवढे मळके असतात आणि काहीसे फाटकेही असतात तिला पुन्हा रडू कोसळतं शाळा सुटल्यावर ती घराच्या दिशेने धूम ठोकते अलीला बूट द्यायचे असतात तो घराजवळच्या एका अरुंद गल्लीत तिची वाट बघत उभा असतो ती बिचारी धापा टाकत येते आणि अलीला बूट देते तिला याला उशीर झालाय आता आपल्याला शाळेत पोहोचायलाही उशीर होणार या भीतीने अली काहीसा अस्वस्थ असतो अलीला उशीर होतोच संध्याकाळी दोघे मिळून हौदापाशी बसतात आणि अलीचा मळका बूट साबणाने धुवून काढतात सुकायला ठेवतात तितक्यात अलीचा मित्र त्याला खेळायला बोलवायला येतो बूट ओले असल्याने अली काही जात नाही मित्र खूप आग्रह करतो आई आजारी असल्याचे सांगत अली पुन्हा नकार देतो आता मात्र मित्र रागावतो आणि निघून जातो रात्री जेवायला बसल्यावर आजारी आई या दोन्ही मुलांचं कौतुक करते आज घरातली सगळी कामं जहराने केली आहेत अलीनेही मदत केल्याचं ती सांगते अरे वा या बदल्यात तुमच्यासाठी काहीतरी आणेन असं आश्वासन वडील देतात तितक्यात समोरच्या छोट्या टी व्हीवर जाहिरात लागते योग्य बूट घातले नाही तर मानदुखी आणि डोकेदुखी होते ती टाळायचे असेल तर आमच्या कंपनीचे बूट वापरा ही केवळ जाहिरात आहे हे मुलांच्या लक्षातच येत नाही निरागस भावविश्वात वावरणारी निष्पाप मुले घाबरून जातात सकाळी शाळेत जाणारी जेहरा दुकानात शोकेसमध्ये ठेवलेले लाल रंगाचे बूट पाहताना हरखून जाते आज शाळेत लेखी परीक्षा असते पेपर लिहिताना तिच्या लक्षात येतं आता घरी उशीर होणार अली बिचारा रस्त्यात वाट बघत असेल ती पटपट पेपर सोडवते आणि पळत घरी निघते पायातला बूट मोठा असल्याने सैल असतो रस्त्यालगतच्या उघड्या गटारीवरून उडी मारताना एक बूट गटारात पडतो आणि पाण्यासोबत वाहू लागतो बिचारी जीवाच्या आकांताने तो मिळवण्यासाठी बुटामागे पळत जाते एक म्हातारे बाबा तिला पाण्यात पडलेला बूट काढून देतात तसाच ओला बूट घालून ती ठरलेल्या ठिकाणी जाते अस्वस्थ अली तिची वाटच बघत असतो शाळेत जातो तोपर्यंत बराच उशीर झालेला असतो मुख्याध्यापक त्याला तंबी देतात वर्गात आल्यावर शिक्षक परीक्षेतल्या पहिल्या तीन क्रमांकाची नावं घेतात त्यात अलीचंही नाव असतं त्या अलीला पेन बक्षीस देतात संध्याकाळी घरी येताना समोर दिसणाऱ्या झेहराला तो आवाज देतो पण ती लक्षच देत नाही ती खट्टू झालेली असते तिची नाराजी दूर करण्यासाठी तो तिला ते पेन देतो दोन निरागस जीवांचा हा संवाद सिनेमाला नव्या उंचीवर नेतो दुसऱ्या दिवशी सकाळी शाळेत झेहराला तिच्या हरवलेल्या बोटासारखे बूट दिसतात तिच्या एका वर्गमैत्रिणीच्या पायात तिचा पाठलाग करून जेहरा तिचे घर लक्षात ठेवते या गडबडीत अलीकडे जायला तिला उशीर होतो अली तिच्याकडून बूट घेऊन शाळेत धूम ठोकतो मात्र आजही उशीर झालेला असतो मुख्याध्यापक त्याला घरी हकलणार तोच वर्ग शिक्षक येऊन त्यांना थांबवतात व हा हुशार मुलगा असल्याचं सांगतात आणि अली वाचतो संध्याकाळी अली आणि जेहरा त्या मैत्रिणीच्या घराजवळ लपून बसतात ते बूट आपलेच आहेत का हे खात्री करून घ्यायला तितक्यात घराचा दरवाजा उघडतो त्या मुलीचे अंधवडील बाहेर येतात सोबत ती मुलगीही येते तिचा पापा घेऊन ते बिचारे हळूहळू निघून जातात अलीला आणि झहराला त्यांची अवस्था पाहून खूप वाईट वाटतं तिच्याकडील बुटाचा विचार ते सोडून देतात लहान मुलांमधली संवेदनशीलता व सहवेदना यांचा अनुभव दर्शकांना येतो अली आणि त्याचे कुटुंब तेहरानमधील एका गरीब वस्तीत राहत असतात त्यांना घर खर्चाला पैसे पुरत नसतात घरमालकाचा थकलेल्या पैशांसाठी तगादाही सुरू असतो त्यामुळे फावल्या वेळात शहरात जाऊन माळीकाम करण्याचा निर्णय वडील घेतात ते अलीला सायकलवर बसवतात आणि बापलेक शहराकडे निघतात गरीब वस्तीत राहणाऱ्या या दोघांचा उच्चभ्रूवस्तीपर्यंतचा प्रवास दमछाक करणार असतो दारोदार फिरून अलीचे वडील बंगल्यांमध्ये माळी कामाची चौकशी करू लागतात एक दोन ठिकाणी अपमानास्पद वागणूक मिळाल्यामुळे ते जरासे खचून जातात मग अली स्वतः इतर बंगल्यांमध्ये जातो आणि आत्मविश्वासाने वडिलांसाठी काम मागतो एका घरात काम मिळतं बापलेकांचा प्रामाणिकपणा पाहून बंगल्याचा मालक त्यांना चांगला मोबदला देतो दोघं खुश होऊन घराकडे परततात मात्र सायकलचे ब्रेक तुटल्याने रस्त्यात त्यांचा छोटासा अपघात होतो त्यात सायकल मोडून पडते सकाळी शाळेत गेल्यावर झेहरा पाहते की तिच्या मैत्रिणीने नवीन बूट घातलेत आपले बूट कुठे गेले असा प्रश्न तिला पडतो ती मैत्रिणीला विचारते मैत्रीण म्हणते काल वडिलांनी नवीन बूट आणले म्हणून आईने आधीचे बूट फेकून दिले फेकून दिले अतिशय दुःखी स्वरात झेहरा विचारते निराश झेहरा ठरलेल्या जागी येते अलीला बूट देते आजही आलीला थोडासा उशीर झालेला असतो तो पळण्याचा वेग वाढवतो आणि शाळेत पोहोचतो पीटीचे शिक्षक सूचना फलकावर सूचना लावत असतात दूर शहरात लांब पल्ल्याची म्हणजे मॅरेथॉनची धावण्याची स्पर्धा होणार असते अली ती सूचना वाचतो पहिलं बक्षीस असतं दोन आठवड्यांचे शिबीर आणि एक स्पोर्ट्सचा पोशाख दुसरं बक्षीस असतं दोन आठवड्यांचे शिबीर आणि शालेय साहित्य तो तिसरं बक्षीस वाचतो आणि चमकून जातो तिसरं बक्षीस असतं एका आठवड्याचे शिबिर आणि बुटांची नवी कोरी जोडी अली लागलीच नावनोंदणी करायला पीटीच्या शिक्षकांकडे जातो मात्र धावण्याची चाचणी तो शाळेत येईपर्यंत होऊन गेलेली असते तो शिक्षकांकडे मिन्नतवारी करतो अतिशय आर्जवाने म्हणतो कसंही करून मला या स्पर्धेत भाग घ्यायचा आहे हवं तर माझी धावण्याची चाचणी घ्या पण मला स्पर्धेत भाग घेऊ द्या शिक्षक राजी होतात मैदानावर त्याची चाचणी घेतात त्याच्या धावण्याचा वेग पाहून स्पर्धेसाठी त्याची निवडही करतात आनंदून गेलेला अली घरी येतो झेहराला आत्मविश्वासाने सांगतो मी तिसरा येणार आणि बुटाची जोडी बक्षीस म्हणून जिंकणार आणि ते बुट तुला देणार जेहरा प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे बघते आणि विचारते पण ते बूट तर मुलांचे असतील मग काय झालं मी ते बदलून घेईल त्यांच्याकडून त्यांना सांगेन मला मुलींचे बूट द्या अली उत्तरतो पण जर तू तिसरा आला नाहीस तर झेहरा आणखी एक प्रश्न विचारते मी तिसराच येणार अली तिला आश्वस्त करतो मग दोन्ही भावंड एकमेकांकडे बघून स्मित करतात या हास्यात परस्परांबद्दलचा आदरही असतो आणि विश्वासही दुसऱ्या दिवशी सकाळी निवडलेल्या मुलांना घेऊन शिक्षक स्पर्धेच्या ठिकाणी पोहोचतात तिथं मुलांची आणि त्यांच्या आईवडिलांची मोठी गर्दी झालेली असते उंची कपडे आणि उंची बूट घातलेल्या मुलांना आईवडील एनर्जी ड्रिंक्स प्रोटीन चॉकलेट्स वगैरे वगैरे खाऊ घालत असतात स्पर्धेसाठी तयार राहण्याची सूचना आयोजक करतात धावण्यासाठी मुलांचा घोळका तयार असतो शिट्टी वाजते आणि मुले पळू लागतात नदीच्या शेजारून जाणाऱ्या रस्त्यावरून ही मुले धावत असतात नदीच्या दुसऱ्या किनारी दूरवर शर्यत संपणार आहे तोवर दम टिकून ठेवावा लागेल आली विचार करू लागतो इतर स्पर्धकांना मागे टाकत अली दुसऱ्या क्रमांकावर येतो शर्यत संपायला अजून अवकाश असतो आपण तिसऱ्या क्रमांकावर स्थिर होऊ आणि त्याच वेगाने पळत राहू असा विचार करत असताना शेजारचा स्पर्धक धक्का देत त्याला खाली पाडतो उभा राहेपर्यंत बरेच जण अलीच्या पुढे गेलेले असतात आता आपला तिसरा क्रमांक जाणार या भीतीने तो कसा बसा उठतो आणि जीवाच्या आकांताने पळतो ध्येय जवळ येत जाते अली वेग वाढवत जातो त्याला नजरेसमोर जीवाच्या आकांताने पळणारी लहानगी झहेरा दिसते शर्यत संपते शिक्षक आणि मुख्याध्यापक अंतिम रेषेकडे पळत येतात आणि अलीला डोक्यावर उचलून घेतात त्याचे अभिनंदन करत म्हणतात शाबास अली तू पहिला शर्यतीत अली हपकून जातो आनंद व्हायच्याऐवजी त्याला दुःखच होतं आता जेहराला बूट कसे द्यायचे हा प्रश्न त्याला सतावत असतो त्याचवेळी त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षावही होत असतो इकडे वडील दोन्ही मुलांसाठी पिशवीत काहीतरी घेऊन आलेले असतात तुम्हा दोघांसाठी काहीतरी घेऊन येईन असं त्यांनी मुलांना आश्वासन दिलेलं असतं ना झेरासाठी आणलेले लाल रंगाची वस्तू पिशवीतून डोकावत असते ही वस्तू काय असेल हे प्रेक्षकांना कळतं निराश होऊन अली घरी येतो हताशपणे बूट काढतो मोजे काढतो तर आत पायाला जखमा झालेले असतात तो बूट घालून मॅरेथॉन पळाल्यामुळे मग तो, तो समोरच्या हौदात पाय सोडून बसतो हौदातले छोटे छोटे मासे त्याच्या जखमांभोवती जमा होतात आणि सिनेमा संपतो लहान मुलांचे निरागस भावविश्व अलवारपणे उलगडून दाखवण्यात दिग्दर्शक माजीद माजिदी कमालीचा यशस्वी ठरलाय मुलांच्या भावनेला या सिनेमातून दिला गेलेला सन्मान त्यांच्या धारणांचा संवेदनशीलतेचा केलेला आदर थोरा मोठ्यांनाही अंतर्मुख करायला लावणारे प्रसंग आदी बाबींनी या सिनेमाला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवला आहे यातील सर्वच पात्रांचा सुंदर अभिनय आणि त्यांचा सहज वावर हे चिल्ड्रेन ऑफ हेवनचं बलस्थान आहे एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये प्रदर्शित झालेला हा सिनेमा इराणच्या सर्वोत्तम सिनेमांपैकी एक म्हणून गणला जातो ऑस्कर या सिनेमा क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कारासाठी या सिनेमाला नामांकनही मिळालं या सिनेमाने इतरही अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कार पटकावले प्रदर्शित होऊन पंचवीस वर्षे उलटली तरी या सिनेमाचं गारूड लहान थोरांवर कायम आहे